या सगळ्यावर गुलाबराव पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. आम्ही दगड मारून सभा बंद करणारे, आम्हाला चॅलेंज करू नका, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना थेट इशारा दिला. तर दुसरीकडे संजय राऊत आमच्या मतांवर खासदार झालेत, दम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं आव्हानच त्यांनी दिलं. हे जे काही नतद्रष्ट लोक आहेत की ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा विरोध आमचा कायम राहील. ते म्हणले पाय ठेवतो, मी पाय ठेवला स्टेशनवर, दिसलं ना त्याला काय झालं, संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनवर, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, आले तर वापस जाऊ देणार नाही, येऊन गेले आणि स्टेशनवर आले पण आणि वापस गेले पण. आम्हाला ह्या आयडिया शिकवून आहे, राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते, त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही. दगडांवर दगड मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही, त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये. आणि हे जे आमच्या मतावर खासदार झालेला याची काय भीती आम्हाला, एवढा दम आहे तर खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा खासदार होऊन दाखवावं. आमची मतं घ्यायची खासदारावाची ना, आम्हालाच काही माहिती बोलायचं काय, हे कोणत्या गणितात बसतं. मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत याची अक्कल त्यांनी आम्हाला शिकवू नये.